नागपुरातील कन्हान पोलीस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या कांद्रे परिसरातील योगबार रेस्टॉरंटमध्ये गुंडांनी सशस्त्र दरोडा टाकल्याची घटना समोर आली आहे. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला असून तलवार आणि काठ्यासह हल्लेखोरांनी हॉटेलमध्ये घुसून तोडफोड केली. तसेच बार मालकाला धमकावून त्याच्यावर हल्ला करत त्याला जीवे मारण्याची धमकी दिली. या दरम्यान कर्मचारी व ग्राहकांनी जीव मुठीत घेऊन आपला जीव वाचवला. या प्रकरणी बार आणि रेस्टॉरंटचे मालक दीनदयाल बावनकुळे यांनी कन्हान पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. कन्हान पोलिसांनी आरोपी गुंडाविरोधात गुन्हा दाखल करत 12 तासाच्या आत त्यांना कळमेश्वर येथून अटक केली आहे. शैलेश नागपुरे वय 21 वर्ष राहणार जुनी कामठी, अब्दुल शहा वय 33 वर्ष शांतीनगर, मयूर बोरकर वय 20 वर्ष कळमना, स्वप्नील तोलमाजरे वय 23 वर्ष जुनी कामठी रोड कळमना, अभिषेक गोंगणे वय 25 वर्ष रामटेक अशी गुंड आरोपींची नावे आहेत. या गुंडांनी बारमालक बावनकुळेकडून काही रक्कम घेतली तसेच एकूण 1,52,000 रुपयाच्या वस्तूचे नुकसान केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.